नमस्कार मंडळी, नमस्कार मंडळी। आज हम दोनों या सदरात आज आपण एका दाम्पत्याशी चर्चा करणार आहोत, मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। आज आपल्या हम दोनों या सदरामध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित आहेत नंदकुमार जंगले, जे आता सध्या केशव स्मृती प्रतिष्ठान आणि विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये कार्यरत आहेत, त्या शाळेचं ते काम करतात। त्यांच्या सुविद्य पत्नी सौ आरतीताई जंगले। आरतीताईंचा परिचय मी थोडा वेगळा आहे त्यासाठी करून देतो। आरतीताई आज आता नंदकुमार जंगले यांच्या सुविद्य पत्नी आहेत, पण त्या मूळच्या अरुणाचल प्रदेशातल्या रहिवासी आहेत आणि त्यांचं तिकडचं नाव एथेदो मॅकलो असं आहे। या दोघांचा 25 वर्षापूर्वी आंतरप्रांतीय असा विवाह झालेला आहे। दोघं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता आहेत। नंदूभाऊ सुरुवातीपासून विद्यार्थी परिषद रास्व संघ परिवाराचं काम करत आलेले आहेत। अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांनी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यानंतर ते जळगावात आल्यानंतर आता विवेकानंद प्रतिष्ठानसोबत ते त्यांनी सक्रिय काम करायला सुरुवात केलेली आहे। या दाम्पत्याशी आपण चर्चा करत असताना थोडा अरुणाचल प्रदेश, थोडा महाराष्ट्र, थोडा खानदेश आणि त्यांच्या दोघांच्या या वैवाहिक जीवनातल्या 25 वर्षातल्या घडामोडी, त्यांच्या मधला जो संवाद आहे, त्यांची मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं काम, अशा सगळ्या विषयांवर बिंदास अशा मनमोकळ्या गप्पा आपण करणार आहोत। मी दोघांचं या ठिकाणी स्वागत करतो। नमस्कार नंदूभाऊ, तुम्ही एका शिक्षकाच्या कुटुंबात तुमचा जन्म झाला। तुमचे मोठे बंधू ॲडव्होकेट प्रवीणचंद्र जंगले हे अनेक वर्ष सरकारी वकील राहिलेले आहेत। तुमच्या वहिनी ॲडव्होकेट डॉक्टर प्राध्यापिका प्रज्ञा जंगले या मुजे महाविद्यालयाच्या व्हाईस प्रिन्सिपल आहेत आणि तुम्ही स्वतः आता सामाजिक क्षेत्रात काम करताय। तुम्ही तिकडे जाण्याचा, अरुणाचल प्रदेशमध्ये जाण्याचा तो निर्णय कधी घेतला, कसा घेतला आणि तुम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्यानंतर तुम्ही परिवाराचं कोणत्या भागात काम केलं आणि ती काय भूमिका त्या तुमची होती, जरा आम्हाला विस्तृत सांगा। मी साधारण 1980 सालापासून संघाच्या संपर्कात आलो। संघाचा स्वयंसेवक होतो, मुख्य शिक्षक म्हणून एका शाखेचं काम करत होतो। शाखेचं संघाचं काम करत असताना वेगवेगळ्या सामाजिक असे जे कार्यकर्ते असायचे ते यायचे, आमच्याकडे जेवायला पण यायचे आणि गप्पा गोष्टी व्हायच्या। त्याच्यामध्ये असे विषय निघायचे की बा अशा प्रकारचं सामाजिक काम करणं किंवा हे त्या काळी खूप असं वेगळं आगळंवेगळं मानलं जायचं। 1987 साली जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा मी असं ठरवलं की त्याच्या आधीच की आपण पूर्ण वेळ काम करायचं आणि मी बाळासाहेब दीक्षित होते नाशिकला, ते वनवासी कल्याणाश्रमाचे संघटन मंत्री होते, त्यांना एक पत्र लिहिलं की बा मला अशा प्रकारचे चॅलेंजेस असलेल्या ठिकाणी की जिथे कष्टकरी किंवा मिशनरीज वर्क करत असतील आणि अँटी नॅशनल मुवमेंट्स असतील तिथे चॅलेंज म्हणून मला 2 वर्ष काम करायचं आहे, तर अशा ठिकाणी काम करायसाठी मला पाठवा आणि मी पूर्ण वेळ काम करायला तयार आहे। मग त्यांचं 21 मे 1987 साली पत्र आलं मला की तू गिरगावला, कार्यालय होतं त्या काळी, तर गिरगावच्या कार्यालयात तू या या दिवशी भेटायला ये आणि तू आल्यानंतर आपण बोलू। मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं म्हणजे तुला असं चॅलेंजिंग एरियातच का करावं असं वाटतं आणि असं कोणत्याही एरियात सामाजिक काम करावं असं का नाही वाटत। तेव्हा मी त्यांना सांगितलं, म्हटलं माझ्या मनात असं आहे की थोडंसंच काम करू आपण, जास्त काम करायची माझी शक्यता पण नाही आणि माझ्या परिवाराची क्षमता पण नाही, तर मला थोडंसं काम करायची इच्छा, पण तो असं काम केलं पाहिजे की जे आठवणीत राहील। ठीक आहे म्हणे, तसंच काम तुला देऊ आणि आठवणीत राहील असंच काम तुला देऊ, असं म्हणून रायगड जिल्ह्यात त्यांनी मला सुरुवातीला पाठवलं आणि नंतर भास्करराव कळंबी जे अखिल भारतीय त्या काळी संघटन मंत्री होते ते मला तिथे भेटले। ते म्हणाले तुला जर समजा काम करायची इच्छा असली तर 5 वर्ष जर तू काम करणार असला तर आम्ही तुला नॉर्थ ईस्टमध्ये पाठवू आणि नॉर्थ ईस्टमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा नियम असा आहे म्हणे की 5 वर्ष आपल्याला परत घरी येता येत नाही आणि पहिले 2 वर्ष घरी संपर्क म्हणजे असं नाही की बा मी जरा घरी जाऊन येतो, दिवाळी येतं घरी जाऊन येतो, असं करता येणार नाही म्हणे तुला। तुझी तयारी असली
तर तू 2 वर्षानंतर घरी येऊ शकशील 1 महिन्यासाठी 15 दिवसांसाठी आणि त्याच्यानंतर मग तू 5 वर्ष तुला एकूण 5 वर्ष तुला काम करायची इच्छा असली तर तू सांग. मी त्यांना त्याच वेळी सांगितलं की माझी इच्छा आहे, माझ्या अशा प्रकारचं काम करायची खूप इच्छा आहे आणि मी केव्हाही तयार आहे. मग मी पहिला कार्यकर्ता अरुणाचल प्रदेशात पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून पहिला कार्यकर्ता म्हणून त्यांनी मला तेव्हा पाठवलं. खूप अभिमानाची गोष्ट अशी की तिथे कोरी पाटी होती सगळी आणि समाजामध्ये कोणीही काम केलेलं नाही अशा ठिकाणी आपण जेव्हा पोचतो तेव्हा त्या समाजाचे वेगवेगळे हावभाव, त्या समाजाची आपल्याबद्दलची मानसिकता, तुम्ही काय करताय असं जाणून घेण्याची काही लोकांची इच्छा किंवा अँटी नॅशनल मुवमेंट्सची आपल्याकडे पाहण्याची ती जी प्रवृत्ती असते ते आपल्याला एकदम प्रकर्षाने जाणवते. जुन्या घिसापेटा ठिकाणी काम केल्यानंतर जे असतं ते तसं नसतं. नॉर्थ ईस्टमध्ये मी जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा सगळेजण असे मोठे खूप मोठ्या प्रमाणात असे तलवारी घेऊन असे फिरायचे कारण त्यांची ती संस्कृती आहे. आपल्याला असं वाटायचं की भाऊ एवढं मोठा दाव म्हणतात त्याला आणि टोपी अशी हेल्मेट सारखी आणि असे वॉरियर सारखे कपडे बिपडे घालून हे लोक असे का बस स्टँडवर फिरत आहेत किंवा इकडे फिरत आहेत. मग तेव्हा मी जेव्हा कोणाला विचारायचं आपल्यासारख्या लोकांना नॉन ट्रायबल्स, तिथे नॉन ट्रायबल्स म्हणतात आपल्यासारख्यांना जे बाहेरून गेलेले आहेत त्यांना, तर आपल्यासारख्या काही असे बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्रातलं तर कोणी नव्हतं, तर मी असं विचारायचो की का हे असे का तर त्यांनी सांगितलं की ते त्यांचा कल्चरल हे आहे पण असं पण आहे म्हणे की तुम्ही त्यांच्या नादी लागलात तर ते केव्हा तुम्हाला धरून कापून टाकतील हे सांगता पण येत म्हणे. आणि इथे कस्टमरी लॉ आहे. कस्टमरी लॉ याचा अर्थ असा की त्यांनी तुम्हाला कापून टाकलं मारून टाकलं तरी त्यांना कोणी जेलमध्ये, कारण मी अरुणाचलात गेलो तर 1990 तिथे जेलच नव्हती. अरे बाप, जेल नव्हती आणि कोणीही जेलमध्ये जात नव्हतं. कस्टमरी लॉप्रमाणे त्याला जी काही शिक्षा दिली जायची ती गावातल्या गावात दिली जायची. जी शिक्षा असेल पंच ठरवतील तशा पद्धतीने. आणि एखाद्याने एखाद्याची कोंबडी मारली रस्त्याने मोटरसायकल चालवत जाऊन, त्या काळी गाड्या पण नव्हत्या, तर ते जे काय भरून द्यायचं ते तिथेच करून टाकायचे. त्याच पद्धतीने जेव्हा आमचं लग्न ठरलं तर ते कस्टमरी लॉप्रमाणे त्यांनी ती गावपंचायत बसवली व अशा प्रकारची ही मुलगी अशा प्रकारचा हा नॉन ट्रायबल, नॉन ट्रायबल म्हणजे बाहेरचा आपल्या तांड्याच्या बाहेरचा, अशा प्रकारच्या व्यक्तीने अशा प्रकारच्या आपल्या मुलीशी लग्न करण्याचा प्रस्ताव आणलेला आहे आणि तो प्रस्ताव जतन पूर्वक इचे मामा तर इचे मामा स्वतः तो प्रस्ताव घेऊन तिच्या वडिलांकडे गेले होते. आणि पण मग लग्नाच्या आधी तुमचा परिचय तिथे कसा? नाही, आमचा परिचय हा जो आहे तो तसा, ही शिक्षिका होती तिथे कम्युनिटी स्कूल्स चालतात त्या कम्युनिटी स्कूलमध्ये ही शिक्षिका होती. मग आम्ही तिथे छोटे छोटे प्रोग्राम्स करायचो म्हणजे एज्युकेशनल प्रोग्राम्स, काही योगा प्रोग्राम्स किंवा काही असे पेट्रियॉटिक सॉंग्सचे वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन हे करायचो. एक असा कार्यक्रम होता की इंदोरला सगळ्या पूर्ण देशभरातले जनजाती मुलांसाठी एक खेलकूदची स्पर्धा होती. सुंदरलाल पटवा त्यावेळी ते मुख्यमंत्री होते, ते येणार होते, त्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट होते, ते आले होते. आणि मग त्या कार्यक्रमासाठी मी जेव्हा यांच्या गावाला गेलो तर हिच्या मामाचा मुलगा तिथे तो गावप्रमुख होता, हां, त्याला भेटलो. म्हटलं मला अशा अशा प्रकारचे कार्यक्रम आहे, म्हणे मेरी एक दीदी है उसके उसको आप उस कार्यक्रम के लिए ले जाइए और कुछ लोगों को मैं आपके साथ में जोड़ के देता हूँ. मी हो म्हणालो. मग त्याची जी दीदी होती ती त्या दिवशी म्हणजे त्यावेळी ती तेजू नावाच्या ठिकाणी होती तर तिच्याशी संपर्क काही होऊ शकला नाही. मग तिचं तिकीट काढलेलं होतं आम्ही तिच्या नावाने. मग ऐनवेळी तो रात्रीच्या वेळी मोटरसायकल यामा होती त्याकडे त्याच्याकडे आणि तो श्रीमंत होता खूप, तर त्या तो यामा चालवत आला माझ्याकडे. आणि मग त्याने मला सांगितलं म्हणे सर वो मेरी दीदी तो कुछ आ नहीं पाएगी लेकिन मेरी ही एक छोटी बहन है उसको मैंने उसकी जगह में भेजने से चलेगा क्या? म्हटलं यार उद्याच्या दिवशी जायचं आहे आपल्याला सकाळी, अर ऐसा कसा चलेगा? म्हणे नाही ऐसा तो करना पडेगा नाही तो फिर वो तो नाही आ पाएगी. मग मी विचार केला बरं तेव्हा फोन वगैरे नव्हते कोणाशी फोन कसा करणार, मी हो म्हणून टाकलं. मग त्याने दुसऱ्याशी इला घेऊन आला आहे त्याच्या मोटरसायकलवर आणि ये मेरी दीदी जाय घेऊन आहे उस कार्यक्रम केले. आणि बाकीची मोठी गँग होती 15-20 जणांची 1990 साली. मग 1990 साली इंदोरला तो खेलकूद स्पर्धा झाल्या आणि तिथून आम्ही जळगावला आलो.
जळगावला डॉक्टर केळकर अध्यक्ष डॉक्टर केळकर होते वनवासी कल्याण आश्रमाचे. आणि मग नंतर इथून आम्ही अजिंठा एलोरा असं सगळीकडे फिरून गेलो तेव्हा ही पण त्या प्रवासात होती सोबत. बाकी आमचा तेवढा परिचय नव्हता किंवा संबंध नव्हता. हां मग नंतर जेव्हा परत गेलो तेव्हा हिच्याशी हिच्या मामांनी हिचे मामा हे आमच्या हिच्यात होते कारण ते कल्चरल सेक्रेटरी होते गव्हर्नमेंट ऑफ अरुणाचल प्रदेशचे. त्यांनी त्यांनी कल्चरल सेक्रेटरी असताना त्यांनी सांगितलं की अरे वो मेरी भांजी जो गई थी ना तुम्हारे साथ तो उसको हम लोग वो पहली फुल टाइम वर्कर के नाते रख सकते बुला सकते हैं क्या. म्हटलं वो तो मुझे मालूम नहीं आचार्य जी को पूछना पड़ेगा. आमचे द्वारकाचार्य म्हणून तिथे तेव्हा प्रमुख होते आणि पद्मनाभ आचार्य सुद्धा तिथे तेव्हा होते जे आता गव्हर्नर आहेत नागालँडचे. आणि तर आम्ही आचार्यजींशी ते ट्रंक कॉल बुकिंग करावं लागायचं. ट्रंक कॉल बुकिंग केला आणि फोन केला की बा अशी अशी एक जतन पुलूंची भाची आहे ती पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून आपण तिला पाठवू शकतो ती तयार पण आहे तर वर्षभर 6 महिने तिला ट्रेनिंग द्यावं लागेल. मग आचार्यजींनी सांगितलं की आपण तिला जशपूरनगरला तू जशपूरनगरला तिला पाठव आणि जतन पुलूंबरोबर पाठव आणि आम्ही पुढे तिच्याशी बोलणं करून तिचा निर्णय काय असेल तर सांगू तुला. मग ही गेली जशपूरनगरला जे जतन पुलूंबरोबर जतन पुलू आणि मग जशपूरनगरहून तिची जी रचना होती ती इसमे रायपूरला रायपूरला नॉर्थ ईस्टच्या मुलींचं वसतिगृह होतं तर तिथे तिला त्यांनी नियुक्त केलं. आणि मग नंतर 6-7 महिन्यानंतर जेव्हा ती तिथून परत आली तेव्हा मला असं फिलिंग झालं की बा मी तेव्हा बाळासाहेब दीक्षितांना पत्र पण लिहिलं किंवा बाळासाहेब मी आता 5 वर्ष झालेले आहेत मी परत येऊ इच्छितो किंवा मी परत येऊ इच्छितो. मग त्यांनी मला फोन करून विचारलं की तू परत का तुझ्या घरून काही प्रेशर आहे का तुझ्या घरी मी जाऊन येऊ का वगैरे वगैरे. म्हटलं नाही आता माझं वय जवळपास 27-28 वर्ष झालेलं आहे मी 21 वर्षाचा होतो तेव्हा पूर्ण वेळ निघालो होतो तर तुम्ही मग मी येऊ का तुम्हाला भेटायला. म्हणे अरे तू तुझ्या मनात जर एखादी मुलगी असली तर तसं सांग आणि तू तसं मला स्पष्टपणे सांगितलं तर मी तुझ्या आईवडिलांशी पण बोलीन आणि वनवासी कल्याण आश्रमाच्या अधिकाऱ्यांशी पण बोलीन. तोपर्यंत माझ्या डोक्यात असा काही विचार नव्हता पण तुमची मैत्री झाली हो ओळख चांगली चांगला परिचारक म्हणून आणि कार्यालयामध्ये आम्ही एकत्र भेटणे किंवा जेवण वगैरे आम्ही एकत्र करायचो. पण गावी हां लँग्वेजचा प्रॉब्लेम असायचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच असेल तोच होता. अरुणाचल की लँग्वेज कोण सी आहे लँग्वेज तो वो लिखी वगैरह नहीं होते सिर्फ बात करते हैं लेकिन आजकल तो अभी फेसबुक में अपना भाषा में उसका नहीं कर सकते. वो आपका लैंग्वेज जो है उसमें हम लोग राइटिंग रोमन स्क्रिप्ट है इंग्लिश बोलते हैं हां करते हैं. तो आप ट्रांसलेटर का काम करते थे. हां इनके साथ में रहने से आपको इनका मराठी हिंदी इनका आपको समझ आता. असम का बॉर्डर है ना तो इसलिए वो असम असमिया असमिया भाषा वो लोग और ये उसको असम मालूम नहीं था शुरू शुरू में अभी तो सब मालूम है उसको. पहले शुरुआत में मैं भी देखने के साथ साथ लग रहा था ये मारवाड़ी है क्या कहाँ का है कहाँ का है केरला का है कैसे सोच रहा था. आरती जी आप अरुणाचल प्रदेश में रोइंग में रहते हैं आपका प्रदेश वो है 4,500 किलोमीटर आप इतना दूर जलगांव आ गई हैं. आप जब इन्होंने बताया कि आप टीचर का काम आफ्टर 12 आप टीचिंग का कोर्स किया या कैसे किया था कम्युनिटी स्कूल में. नहीं मैं ड्राइंग हाई सेकेंडरी स्कूल में वहाँ पे किया और 12वीं के बाद में फिर मैं ईटानगर गया. अच्छा ईटानगर में आपने वहाँ से ग्रेजुएशन किया. अच्छा वहाँ में एग्जाम देने वाला था लेकिन वो आगे पीछे पोस्टपोन हो गया तो मैंने वहाँ से ही छोड़ दिया था. रोइंग से ईटानगर नजदीक आता है. ईटानगर नहीं एक रात लगते हैं. अच्छा 600 किलोमीटर आजकल तो अभी ब्रिज बन गए ना तो जल्दी पहुंच जाते हैं. तो फिर उसके बाद में मैं ये कल्याण आश्रम में काम करते हैं ऐसा बोल के उसने परिचय दिया था. तो ऐसा ऐसा है हम समाज का काम करते हैं ऐसा करते हैं समझा. तो मुझे मालूम नहीं ना समाज का समझ भी समझ में नहीं आता था क्या है.
तो उसने बताया ऐसा ऐसा काम होता है, ऐसा गांव गांव में जाके उसको योगा सिखा रहा ट्राइबल में और हाँ, इसमें सब लोगों तो को वनवासी कल्याण का काम होता है, किसको प्रॉब्लम है वो बोलना, और जो जहाँ में बिल्कुल स्कूल नहीं चलते है वहाँ पे बरवाली स्कूल चलाते हैं। तो सब गांव में ऐसा स्कूल छोटे छोटे किया था उसने, फिर हम भी उसके साथ जाते था। तो दीदी बोला, मेरे दीदी बोला तो उसके साथ हमेशा क्यों साथ साथ में घूमते रहते हैं, मेरा काम ही सा है, मैंने छोड़ा मेरा काम ही सा है, ठीक है जाओ छोड़ा। लेकिन ऐसा कब लगा कि ये महाराष्ट्र का लड़का है और हम लोग अरुणाचल के हैं, तो आपको कैसा लगा कि इनके साथ में हम लोग आगे चल के ये अपना जीवन साथी बनेगा, हम लोग इनके साथ में शादी करेगा, ऐसा आपको पहली बार कैसा मन में आया? सोचा नहीं था, बाद में फिर मैं मामा जी के साथ में जयपुर नगर जाने के लिए वो इसने टिकट वगैरह किया था तो गया, तो मुझे धीरे धीरे मालूम हो गया था ये महाराष्ट्र का है बोल के। तो उसके बाद में वो आने के बाद में हम लोग साथ में काम करेंगे, मैं भी शादी नहीं हुआ है तो हम लोग साथ में काम करेंगे ऐसा बोल के, तो उसने भास्कर राव जी को, बसंत राव जी को उसको बताया, पहले उसको बताया, उसके बाद में मेरे अपना घर में माँ पिताजी को बताया। तो मेरे पापा बोला तुमको मालूम है कि ये कहाँ का है, क्या करते हैं, कहाँ पे रहते हैं, कैसे आदमी है, तुमको मालूम है क्या ऐसा बोला। हाँ मैं साथ में घूमता हूँ, वो आदमी अच्छा है, तो आप मामा जी को पूछो, मैंने ऐसा बोला। नहीं, आप जब इनके साथ में इंदौर में वो खेलकूद के लिए आई थी, हाँ, जब लोग आप जलगांव आए वनवासी कल्याण आश्रम यहाँ रहे डॉक्टर केड़कर के साथ में, हाँ, तो आप इनके घर पे जाकर आए थे, हाँ, जाके आए थे ना, तो आपको वो मालूम था कि इनका फैमिली कैसा है, इनका आई बाबा के साथ में आपकी बात हुई होंगी। उस समय हमको सोचा ही नहीं था, जैसे कार्यकर्ता सब लोग आ गए तो आप आ गए थे, लेकिन ऐसा सोचा नहीं था कि ये फैमिली में हमको आगे चल के बहू बन के आना है, ऐसा कभी सोचा नहीं था मैंने। अच्छा, लेकिन आपको मालूम था कि हम लोग जलगांव जाकर आए, इनका घर हमने देखा है, तो आपने आपके मम्मी पापा को बोला था कि मैंने देखा हुआ है कैसा है? हाँ मैंने बोला, मैंने खेलकूद में गया था उस समय, वो इसका घर में भी जाके आया। अच्छा। आई बाबा है, उसका बहन, तीन बहन है, एक भाई वकील है, ऐसा बोला। तो उसने मामा जी से बात किया, वो मेरे पापा बोला तुमको मामा जी को सब बताया कि ऐसा ऐसा उधर देख के आया है, अच्छा है घर, सब लोग ठीक है क्या? हाँ। तो मामा जी ने बोला, पापा को बोला, तो ऐसा वो ऐसा खराब आदमी नहीं है, वो अपना जैसे यहाँ का जैसा लोग है, इसलिए आप कोई चिंता करने का कोई जरूरत नहीं है। तो मेरे पापा ने बोला वो तुमको सब मालूम है तो कोई बात नहीं है, तुम्हारा बेटी मेरा बेटी, मेरा बेटी आपका बेटी। घर में कौन कौन था आपके साथ में, आप मामा, मम्मी पापा और आपके बहने कितने हैं? मेरे दीदी एक है, एक, और मेरे से छोटा भाई तीन है, एक, तीन छोटा भाई है। हाँ। अच्छा, तो अभी कुछ ये नहीं किया उसने। फिर शादी का फिक्स हो गया, फिर शादी इधर उधर इधर हुआ, जलगांव में शादी हुआ, पहले उधर ही अरुणाचल में हुआ। अच्छा, उसके बाद में इसने भैया को इधर इन्फॉर्म दिया था ऐसा ऐसा। वो क्या क्या उसके फॉर्मेलिटीज क्या रहती है उसका, आपका जात पंचायत को परमिशन लेना पड़ता है या फिर परमिशन के पहले उनको? उधर में शादी का सिस्टम ऐसे था, और लड़का लड़कियों को तरफ कुछ मिठुन प्राणी रहते ना, हाँ, मिठुन वो देते हैं, नहीं तो ऐसा पैसे दे देते, वो क्या पार्टी करके सबको गांव के बुला के खिलाना है बोल के, उसको जितना पिताजी लड़के का पिताजी बोलेगा उतना देते हैं। जात पंचायत, जात पंचायत कसं असतं की तिथे मिथुन नावाचा जो प्राणी आहे, मोठा प्राणी असतो, तर तो सॅक्रिफाईस करतात, किंवा मोठं तिथे पाळलेले डुक्कर असतात तर ते त्याचं सॅक्रिफाईस करतात, आणि तिथे राईस बियर नावाचं हे असतं, ते त्यांचं हा तांदूळापासून तयार केलेलं हे असतं, ते त्यांना द्यावं, ते हा ते त्यांच्या समाजामध्ये समाजामध्ये सगळीकडे ते बोलवतात। त्यांचं केबांग नावाचं एक ठिकाण असतं, त्या केबांग म्हणजे एकत्र असं ज्याला आपण हॉल असतो तसं हॉल असतो, तो कम्युनिटी हॉल सारखा, फक्त ते उंचावर असतं म्हणजे मचाणासारखं असतं, मचाणासारखं असतं, ज्याच्यामध्ये 200-300 लोक बसतात, आणि तिथे महिला प्रधान संस्कृती आहे,
म्हणजे महिला सुद्धा तिथे तेवढ्या पार्टिसिपेट होतात, हां पार्टिसिपेट होतात जेवढे पुरुष होतात. मग एखाद्या महिलेने उभं राहून समजा ऑब्जेक्शन केलं तर तिचं पण ते ॲक्सेप्ट केलं जातं. मग त्या ऑब्जेक्शनवरती चर्चा होते आणि अशा प्रकारची गावपंचायत तीन तीन चार चार दिवस चालते. म्हणजे जेवढे दिवस चालते म्हणजे जेवढे दिवस शेवटचा माणूस असं म्हणेपर्यंत की बाबा ठीक आहे आमचं म्हणणं काही नाही असं म्हणेपर्यंत किंवा कोणाचं काही अजून मिळेपर्यंत ती पंचायत चालते. हिचे वडील नाही होरू पहाड नाव, होरू पहाड नावाचं गाव आहे, त्या गावाचे ते ग्रामप्रमुख होते. आणि दुसऱ्या गावात ज्या गावात ही राहत होती, दुसरं एक गाव इंजनो नावाचं गाव, ते त्याच्यापासून लांब होतं, ते एक 25-1 किलोमीटर आहे रोईंगपासून. मग ते सगळ्यांनी एकत्रित त्यांचे सगळे नातेवाईक एकत्र आले, त्या सगळ्यांनी मिळून मग ती पार्टी वगैरे केली, सगळ्यांनी ठरवलं आणि तिथून जोपर्यंत कोणी शेवटचा माणूस बाहेर पडत नाही तोपर्यंत जर कोणी डिक्लेअर केलं तर परत त्याच्यावर फाईन असतं, त्याला फाईन इम्पोज करतात ते. सगळे जण पापाने हा बोल दिया तो मम्मी मेरे से बहुत दिन से नाराज था वो बहुत मेरे बड़े दीदी बोल रहे था माँ बहुत रो रहा था तुम इतना दूर में चला गया ऐसा सा एक ऐसा मेरे ऐसा रिलेटिव है मामा लगते हैं उसने आके उसको माँ को बोल दिया तुम इतना दूर में भेज दिया क्यों बोल दिया बाद में वो वापस वो लोग तो छोड़ देगा तो क्या होगा ऐसा बोला तो वो माँ रो के बैठे थे वो. बाद में माँ का फिर रिएक्शन क्या रहा अभी शादी के बाद में वो लोग इधर आए होंगे मम्मी पापा? हाँ हम लोग आते जाते हैं, मेरे ये इसका बड़े भैया भाभी सब उधर गया सब मिला तो धीरे धीरे वो लोग भी अच्छा लग रहा है अपना जैसा लग रहा है बोल के, इसलिए वो माँ तो यहाँ आ भी चुका था दो बार आया और मेरे भाभी तो रोज आते रहते वो साल में एक बार आते रहते थे. अभी भी जनवरी महीने में आया था तो उसने छोड़ के आसाम तक छोड़ के आया था उसके बाद में लॉकडाउन हो गया था. ये जो आपका गांव है हाँ अरुणाचल प्रदेश और चाइना बॉर्डर हाँ वो कितना डिस्टेंस आता है उसमें नजदीक आता है 230 किलोमीटर ऐसा किलोमीटर है चाइना बॉर्डर. चाइना बॉर्डर में तो वहाँ के लोग क्या करते है वो शिकारी करते करते वहाँ बॉर्डर तक पहुँच जाते हैं तो वहाँ के लोग सोचा अरे कहाँ से आ गया फायर तो ये लोग भी फायर करते था. अच्छा तो एक दूसरे को देखते तो चेहरा से सेम देखते थे लोग तो इधर से आया क्या इधर से आया ऐसा हो जाता. त्या प्रांतामध्ये घुसखोरी होत असेल त्या ह्याच्यामध्ये त्या नाही यांची जी कम्युनिटी ती तिकडे पण आहे त्यांचे नातेवाईक पूर्वी होत होते. म्हणजे पूर्वी तर असं होतं की हिचे काका वगैरे जे आहे त्यांच्याकडे अशी मान्यता आहे की काळ्या रंगाची गाय आपल्याकडे असली तर आपल्याकडे बरकत असते किंवा याक वरच्या बाजूला यांचे नातेवाईक जे आहे ते याक पाळतात तर ते काळ्या रंगाचा याक आपल्याकडे असला तर ती बरकत असते. पण तो मिळतो तिकडे चायनामध्ये काळ्या रंगाची गाय पण तिकडेच मिळतं मिळायची. तिथे आर्मी नाही कारण ती बॉर्डर अशी आहे की ती खूप हाय हिल्स आहेत खूप मोठा पहाड आहे आणि सगळा बर्फ असतो तर त्या पहाडामधून इकडच्या पहाडातून तिकडे पलीकडे जाणारा माणूस तो डायरेक्ट मिसप्लेस होतो म्हणजे त्याला त्याचं स्वतःचं घर पण सापडत नाही. त्याला बरेच असे झालेले आहेत की जे गेले तिकडे आणि ते परत येऊ शकले नाही. पण म्हणजे आता इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं राहिलं आता जे म्हणतात की त्यांनी बॉर्डरच्या परिसरात खूप असे रस्ते वगैरे त्यांनी पण दिबांग व्हॅलीच्या जवळ नाही केले कारण करू नाही शकले ते. नाही आपण हाय हिल्सला आहे म्हणजे हाय अल्टिट्यूडला आपण आहे. तवांग आहे ना तवांग जे आहे ते याच्यासारखं आहे म्हणजे आपलं लडाख सारखं आहे म्हणजे एका विशिष्ट याच्यानंतर ती पठार चालू होतं तवांगच्या पलीकडे लासा आहे आणि म्हणजे म्हणजे तिथे पलीकडे हा जो आपला प्रदेश आहे ना गलवानी चायनाने जो अधिग्रहित केला आहे तिबेट तो तिबेट आहे डायरेक्ट आणि गलवानच्या पलीकडे तिबेट नाही तो चायना आहे पण याच्या पलीकडे तिबेट आहे आणि तिबेटमध्ये जी कम्युनिटी तीच तवांगला आहे अरुणाचलात त्याच्यामुळे तिथे म्हणा किंवा हवाई किबितू या परिसरामध्ये या सगळ्या परिसरामध्ये एकच कम्युनिटी आहे किंवा लडाखमध्ये एकच कम्युनिटी आहे त्या ह्या सगळ्या कम्युनिटी एक कम्युनिटी असल्यामुळे त्यांचं कसं बार्टरी सिस्टीम
येणे जाण्याची सिस्टीम, काही विक्री खरेदीची सिस्टीम अशी चालत होती पूर्वी. पण चीनचं सांस्कृतिक त्यांनी हा त्यांनी सांस्कृतिक वेगळा राग आलापल्यामुळे या लोकांनी मग त्यांच्याशी नाते संपवले. बाकी त्यांचे नाते तिथे आहेतच. म्हणजे अरुणाचलात आरतीचा जे जो जिल्हा आहे तो युनिक जिल्हा आहे. तो युनिक असा आहे की ती मिश्मी कम्युनिटी आहे, त्याला मिश्मी हिल्स म्हणतात. म्हणजे ब्रिटिश लोकांनी त्याला एक वेगळी मान्यता दिली. त्या मिश्मी हिल्समध्ये असं आहे की लोहित नावाचा जिल्हा आहे जिथे परशुराम कुंडाने परशुराम कुंड आहे. खूप मोठं आहे, खूप मोठं ठिकाण आहे. ते लोहित नदीच्या तिच्यावर आहे. ते यांच्या गावाजवळ गावाच्या जवळ आहे, 40 किलोमीटर दूर आहे. तर ते तो लोहित जी नदी आहे ती नदी ठरवते की भारत कुठे आणि चीन कुठे. अच्छा. त्याच्यामुळे इथले हे अरुणाचलचे लोक आजही हे मान्य करत नाही की ती चीन आहे. तर तिथे जे तिथे एक मोठा असा नाला आहे, त्या नाल्याच्या पलीकडे चीन आहे. चीन. पण मग हे तिथे जातात, ती सीमा आहे ती. हो, जातात. मग तिकडून काय जातात, तिकडून फायर करतात ते चीनचे आर्मीवाले वगैरे कोणी फायर करतात इकडून त्याला प्रति. हे पण फायर करून पळून येतात. असं बऱ्याचदा झालेलं आहे. बऱ्याचदा यांचेही लोक गेले मेले वगैरे असं झालेलं आहे. मंडळी, परशुरामाने खूप वेळा ती पृथ्वी निक्षत्रिय करण्याचा जो प्रयत्न केला, त्यानंतर त्याने स्वतःची जी आई आहे मला वाटतं रेणुका, रेणुका आईचं त्यांनी त्यावेळेला ते धड वेगळं केलं, शिर वेगळं केलं, आणि आईची हत्या आपल्या हातून झाल्यानंतर परशुरामाने जे पापक्षालन करण्यासाठी जे तप केलं, ते तप करणारं कुंड जे आहे परशुराम कुंड, ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि यांच्या रोहित जिल्ह्यामध्ये, रोहित जिल्ह्यामध्ये. आणि आरतीजी त्या परशुराम कुंडापासून 40 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे. इतक्या लांबून त्या आपल्या महाराष्ट्रात आपल्या खानदेशात आलेल्या आहेत आणि त्या आता पूर्ण खानदेशी झालेल्या आहेत आणि जंगले परिवाराच्या त्या एक आवडत्या त्या सुनबाई झालेल्या आहेत, सदस्य झालेल्या आहेत. लग्नानंतर मग तुम्ही इकडे जे वेगळ्या पद्धतीने, आम्ही लगेच नाही आलो. लग्नानंतर 2000 काम करत होतो आम्ही वनवासी कल्याण आश्रमाचं. आणि 2001 माझे वडील सिरियस झाले. त्याच्यानंतर असा प्रश्न पडला की बा त्यांचं थोडंसं आबाळ व्हायला लागली जेवणं खाण्याची वगैरे. मग त्यांना आम्ही जेव्हा आलो भेटायला तेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते, डॉक्टर लोढांच्या हॉस्पिटलमध्ये होते. ते रडले खूप मुक्साबुक्से. आणि नंतर ते म्हणाले की तू परत ये, मला काही होत नाही आणि तू परत आला तर मला जरा बरं वाटेल. मग आम्ही हो म्हणालो, पण लगेच परत येणं काही शक्य नव्हतं. मग मी आणखीन काही दिवस काम करून मग 2001 सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत काम केलं, पूर्ण वेळ काम केलं. आणि कल्याण आश्रमाला नंतर मग मी सांगितलं की मी आता मला थांबणं गरजेचं आहे आणि मी परत जाऊन काहीतरी व्यवसाय करीन किंवा काहीतरी नोकरी व्यवसाय असं करीन. कल्याण आश्रमाने सपोर्ट केला तेव्हा आणि सांगितलं की तू जे करशील. मग मी चहाचा तेव्हा उद्योग सुरू केला तिकडून. तिकडून इचेच बाचा आहे एक, त्याचा मोठा टी गार्डन आहे जवळपास 800 हेक्टर. अरे वा. हा, त्या 800 हेक्टर त्याचं टी गार्डन मधून मग त्याने स्वतः तो टी बागेतला पाठवायचा आणि मग मी तो सेल करायचो. पण त्याचं झालं होतं ब्रँडिंग बऱ्यापैकी. हो, पूर्वांचल चहाचं चांगल्या ह्याच्याने झालं होतं. पण ते त्याचे काही कारणास्तव असं झालं की काही लोकांनी आपण विश्वास ठेवत गेलो देत गेलो आणि मग त्याच्यात लॉसेस झाले. लॉस झाल्यानंतर मग विचार करावा लागला की बाबा आता यांचे पैसे कसे परत करायचे. मग त्यांनी शेवटी असं मला सांगितलं की तुम्ही काही देऊ शकले नाही तरी मला काही येणे, पण मी तरी त्यांचे जे काय राहिलेले होते ते थोडे थोडे करून देत गेलो. आणि सर्वात शेवटी मग त्यांनी मला सांगितलं की आता तू पाठवूच नको पैसे, मला पैसे नको. आपण एक शैक्षणिक याच्यावर थोडं आपला एक मुद्दा त्यावेळेला राहिला. अरुणाचल प्रदेशातल्या म्हणजे एकूण नागालँड, मिझोराम, आसाम आणि अरुणाचल या 6 जो नाफे ज्याला म्हणतात, त्या नाफेच्या एरियातली जी छात्रावास योजना आपण जळगावला ती पण तुम्ही केली आणि बरेच विद्यार्थी आपल्या पूर्वांचलचे विद्यार्थी जळगावला शिकायला आले होते. पण त्या भागामध्ये आता असं उच्च शिक्षणाच्या सुविधा आता काय परिस्थिती आहे त्या भागामध्ये? नाही, आजही म्हणजे मी जेव्हा पूर्वांचलातून परत इकडे आलो तेव्हा माननीय राव सर एम जे कॉलेजचे प्रिन्सिपल होते. हां, आणि मी राव सरांना भेटायला गेलो तेव्हा राव सर म्हणाले, अरे नंदू तुझ्या तिथे शैक्षणिक दृष्टीने काय करता येऊ शकतं मला सांग. मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर असं आहे की तिथे काहीच नाही आहे,
तर आपण काय करू शकतो, एक काम कर ना, तू असं कर म्हणे तिथल्या मुलांना शिक्षणासाठी इकडे आण, आम्ही त्यांची पूर्ण व्यवस्था करू, राहण्याची व्यवस्था करू, हॉस्टेलची व्यवस्था करू. मग मी परत जेव्हा गेलो तेव्हा मग मी इच्छा सगळे ते मामांना आणि त्यांना सगळ्यांना सांगितलं. त्यांनी सांगितलं की एक असं कर म्हणे, आपली जी पहिली बॅच आहे म्हणे आता विवेकानंद केंद्राच्या शाळेतून शिकणारी 12वीची, त्या पहिल्या बॅचचे 6 विद्यार्थी तू घेऊन जा. त्याच्यामध्ये बुलिया फुलू, मोंटीलिंगी, शांतीलिंगी असे काही 6-7 चांगले एकदम ब्राईट विद्यार्थी होते. लोपसँग रोडेल म्हणून एक होता, ते सगळे आले आणि राव सरांनी त्यांना एवढं प्रेम केलं की ते राव सर त्यांना नावाने ओळखायचे आणि सगळ्यांच्या घरी सर जाऊन आले. एवढ्या म्हणजे सरांचं वैशिष्ट्य मी तेव्हा पाहिलं की ते एखाद्या व्यक्तीचं ना अरे त्याच्या घरी आपण नाही गेलो, मग मी आम्ही जायचो. एकदा तर असा प्रसंग आला की राव सर आणि आम्ही जेव्हा एकदा अरुणाचलातून नागालँडमध्ये जात होतो तर माओ नावाचं गेट आहे, तर आम्ही संध्याकाळची वेळ होती, मला ते थोडंसं प्लॅनिंग चुकलं आमचं गाडी पंक्चर झाल्यामुळे. तर माओ नावाच्या गेटवरती आमची जशी गाडी थांबली तशी सशस्त्र लोकांनी मागे त्यांच्या याच्यामध्ये स्टेन गन्स होत्या, ते आम्हाला माहिती नाही पण पोलिसांनी आम्हाला थांबवलं आणि पोलीस गायब होऊन गेले आणि ते दुसरे लोक असे गोलगोल फिरायला लागले. हां म्हणजे असे पाहायला लागले की गाडीत कोण बसलाय, यांच्याजवळ काय, हे आर्मीवाले का, हे व्यापारी आहेत का वगैरे सारखं. सुदैवाने आमच्याबरोबर एक नागा मुलगा होता जो कल्याण आश्रमाचं काम करत होता, मग तो इहुई झेलॅंग नाव होतं त्याचं, तो इहुई उतरला आणि त्याने त्यांना सांगितलं की हे टीचर लोग है, ये कॉलेज का टीचर लोग है और कॉलेज के काम से आहे. आम्ही इम्फाळला जायला निघालो होतो, इम्फाळच्या रस्त्यावरचा प्रसंग येतो, मग त्या लोकांना लक्षात आलं की बा हे शिक्षक दिसतात बहुतेक, बरं बरं म्हणाले आणि मग त्यांनी आम्हाला जाऊ दिली, सुटका केली. पण आमचा ड्रायव्हर त्याच्यानंतर आम्हाला सोडल्यानंतर तो म्हणे मी सर मी परत नाही जात म्हणे, कारण तुम्हाला सोडून मला परत जायचं नाही म्हणे, आता मला परत पकडतील म्हणे ते आता. मग आम्ही त्या युव्ही जेलियांगला त्याच्याबरोबर पाठवलं होतं तेव्हा तो गेला होता परत, असा प्रसंग आला होता. त्यानंतर किती विद्यार्थी तिकडून आपल्या जवळपास 400-450 विद्यार्थी इथे KC सोसायटीच्या याच्यात शिकायसाठी आले होते. त्यानंतर संत गाडगे बाबा कॉलेजच्या याच्यात सुद्धा अरुणाचल गव्हर्नमेंटने टायअप करून तिथे काही विद्यार्थी आले. JT महाजन कॉलेजमध्ये काही विद्यार्थी आले, हे सगळे इंजिनिअरिंग आणि याच्या इंजिनिअरिंग आणि हायर एज्युकेशनसाठी आले. अरुणाचलमध्ये किंवा अरुणाचलच्या संबंधित असे जे विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जी व्यवस्था आहे त्यांची अडचण अशी आहे की एक म्हणजे ते आसाममध्ये शिकायला जाऊ इच्छित नाही, कारण आसाम हे थोडंसं डिस्टर्ब स्टेट आहे आणि त्यांचा भरोसा जो आहे तो नॉर्थ स्टेट्सवरती नाही आहे, कारण त्यांना तिथे नेपाळी चायनीज बोडोलँडचा जो नाही असं म्हणतात तीच करतात, म्हणजे नसलीय टिप्पणी करतात. समजा ते रस्त्याने जात असले तर कोणी म्हणतात की अरे भाई चायनीज जा रहा, कोणी म्हणतं अरे नेपाळी जा रहा, त्याच्यामुळे त्यांना ते फील होतं. आणि महाराष्ट्र पुढे होतो, हां त्यांच्या मनामध्ये अशी एक भावना निर्माण होती की आपण भारतीय असून हे आपल्याला नेपाळी म्हणतात, आपण भारतीय असून आपल्याला चायनीज जापनीज म्हणतात, चेहरा दुसरा दिसतो पण असं म्हणण्या. आणि दुसरी गोष्ट अशी त्याच्यामुळे ते त्यांच्या मनामध्ये साऊथ इंडियाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल खूप आदर आहे. म्हणजे आजही त्यांचे तिथले शिक्षणासाठी जे विद्यार्थी लाखोने पुण्यात मुंबईत किंवा आपल्या नाशिक किंवा महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत, त्याच्या आसपास जवळपास ते बेंगलोर किंवा मंगलोर त्या याच्यात आहेत साऊथ इंडियामध्ये. पण मग हे जे परिवर्तन आलं शैक्षणिक परिवर्तन ज्याला आपण म्हणतो त्या भागामध्ये, त्यापूर्वी असं सिनियर कॉलेजेस इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा आणि शिक्षणाचं प्रमाणही नव्हतं, शिक्षण एवढं नव्हतं. शिक्षण जे सुरुवात झाली त्याची सुरुवात म्हणजे एकनाथजी रानडेंनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून लोअर एज्युकेशन म्हणजे 10वीपर्यंतचं शिक्षण त्यांनी दिलं आणि काही विद्यार्थ्यांना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी तेव्हा शिक्षणासाठीचं हे केलं होतं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तेव्हा माय होम इज इंडिया नावाचा प्रोजेक्ट राबवला होता अरुणाचल म्हणजे अरुणाचलचे विद्यार्थी त्याच्यामध्ये माननीय बाबूजींच्या घरी सुधीर फडकेंच्या घरी एक मुलगा शिकला होता
ज्याचं नाव लेकी फुंसो आहे, जो आज डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज आहे अरुणाचल प्रदेशचा, तो सुधीर फडकेंच्या घरी, सुधीर फडकेंच्या घरी, आणि तो शुद्ध मराठीत बोलतो लेकी फुंसो, सुंदर भजन म्हणजे आपल्याला बाबूजींचा शागिर्द झाला हो, म्हणजे श्रीधर फडकेंच्या सारखा आवाज त्याचा पण आहे, आणि रेअर सॉंग्स म्हणजे सांज ये गोकुळी सारखे गाणे, तो तिथे अरुणाचलमध्ये आमच्या आम्हाला जेव्हा एकत्रित आम्ही बसायचो संध्याकाळच्या वेळी, तो इटानगरला डायरेक्टर इंडस्ट्रीज म्हणून म्हणजे इटानगर, तर इटानगरला आम्ही बसायचो, तो आम्हाला ऐकवायचा, आणि त्याची एक सवय, आपल्याकडे जशी महाराष्ट्रात एक सवय असते ना, तशी अरुणाचलात कोणाकडेच नसते. एक म्हणजे जेवण झालं की आपण डाळ किंवा असं काही जे असतं ना, तर नाही डाळ वगैरे वरण वगैरे असतं ना, तर तो त्याची एक सवय. नंदूजी, सगळ्यांचे जेवण झाले ना, आता मी ही पुसून घेणार, आणि तो अशी पुसणार आहे की ती महाराष्ट्राची जी सवय आहे तीच आम्हाला आठवायची. तेव्हा विद्यार्थी आता आपल्याकडे, तुम्ही म्हटले हे परिवर्तन झालं जळगावमध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये, शिकून त्या भागात गेलेली आताची जी मुलं आहेत जी तुमच्याकडे छात्रावास योजनेमध्ये केलं, त्यांना खूप चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन या ठिकाणी मिळालं, ती तिकडे आता जॉब वगैरे करत आहेत, तर तो जो एक दुवा किंवा अरुणाचल आणि महाराष्ट्रामध्ये जी एक वेगळी हित तयार झाली, संस्कृती तयार झाली, आदान प्रदान झालं, आता त्या भागातलं वातावरण कसं? आता इथून शिकून गेलेली जी बुलिया नावाची मुलगी होती, ती लीडिंग लॉयर आहे, किंवा शांती जी इथून शिकून गेली होती, ती प्रोफेसर आहे. म्हणजे ज्या मुलांना इथून शिकून आपण पाठवलं, ते तिथे गेल्यानंतर ते शांत नाही बसले, ते त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहेत, आजही आहेत, आणि आजही आमच्या संपर्कात आहेत, आजही आमच्याच काय राव सरांच्या पण संपर्कात आहेत, म्हणजे संपर्कात, म्हणजे इतक्या संपर्कात की आमची जेव्हा भेट होते तेव्हा मला सर म्हणतात की अरे बुलिया का फोन आहे. अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही प्रदेशांच्या संस्कृती अतिशय भिन्न आहेत. मी आरती बहिणींकडून आता या दोन प्रांतातल्या ज्या भिन्न संस्कृती आहेत त्यावर आपण आता चर्चा करणार. भाभीजी, आप अरुणाचल में, आप रोहित डिस्ट्रिक्ट में रही हैं, आपका उधर का कल्चर और खानदेश का कल्चर, आप दोनों में कैसा डिफरेंस महसूस करती है? पहले उधर कैसा था, इधर कैसा है? पहले उधर हमारा वहाँ पे जब शादी हो गया तो तुरंत नहीं जाते, चार साल तीन साल घर पे रहते माँ पिताजी का घर में. अच्छा. तो वो लड़का के तरफ से बोलेगी तुम अभी दो साल तीन साल हो गया आप भेजेंगे क्या? तो हाँ, ऐसा बीच में जो आदमी को भेजते हैं, दो आदमी को, तो उसको भेजते हैं, लड़की को भेजना है बोल के डेट फीस करते हैं. अच्छा. हाँ, तो डेट फीस करने के बाद में अपना माँ पिताजी, लड़की का माँ पिताजी और लड़की के साथ में ले जाने के लिए, जैसे कि चावल है और कुछ वहाँ के फ्रूट्स वगैरह, फ्रूट्स तो नहीं देते हैं, नहीं. हाँ, और ये मछली, ड्राई मछली लेकर आते हैं, क्योंकि वहाँ पहुँचते ही वो वहाँ के लड़का का घर में देना पड़ते हैं. अच्छा. तो उसे अपना जो लेके लड़की, लड़की जो लेके आया वही पकाते हैं, वही पकाते. हाँ, रात को वही पकाते हैं, सुबह लड़का के तरफ से पकाते हैं. अच्छा. तो रात भर बैठ के बातचीत करते हैं, रास्ता में वो अपने रिश्तेदार को लेके जाते हैं, चार पांच लोग, कोई तो 12-13 लेके जाते हैं. तो जाने के बाद में रास्ता में एक पुजारी आते हैं, तो ऐसा बाम्बू लगा के रखते हैं, उसमें एक मुर्गी लेके आते हैं, तो पुजारी ऐसा पूजा करते हैं, तो आगे जाके अच्छा रास्ता होने चाहिए, अच्छा रास्ता में तकलीफ, संसार अच्छा होना चाहिए, हाँ, ऐसा बोल के पूजा करते हैं. तो बाम्बू का ऊपर से पार करके जाते हैं, पार करके जाते, हाँ. तो उसके बाद में लड़का का घर पे जाते हैं और शाम तक पहुंच जाते हैं. यानी आपका जब आप बाम्बू पार करके इधर आता है तो आपका पीहर यानी आपका जो मायका है, हाँ, वो छूट जाता है, हाँ, छूट, और फिर आप ससुराल में आ जाते हैं. हाँ, जो ससुराल में, ये अलग कल्चर है वो करेंगे. लेकिन यहाँ तो आपका 4,500 किलोमीटर आप उधर से बाम्बू चालान करके इधर आई है, तो आपका मम्मी पापा इधर सूखा मछली और फिर वो चावल वगैरह सब मेरे भाई लेके आए थे ना. फिर महाराष्ट्र में आने के बाद में आपको, आपने कैसा महसूस किया कि आपको कैसा लगा पहले? पहले तो शुरुआत में गर्मी से बहुत
तकलीफ हुआ था एडजस्ट करने के लिए गर्मी की वजह से, 45 टेम्परेचर इधर का बहुत गर्मी, बाहर निकल भी नहीं पाता था, तो यहाँ के खाने पीना सब अलग था। तेल वहाँ अपना वहाँ पे तो बिल्कुल तेल नहीं, बॉइल वेजिटेरियन खाते थे और राइस सुबह राइस और शाम को भी राइस, ऐसे ही होटल वगैरह बाहर होटल में जाएगा तो पूरी रोटी मिलते हैं, लेकिन अपना घर पे बनाते नहीं बनाते। और मेरे माँ पिताजी क्या करते हैं सुबह सुबह राइस बनाते हैं, राइस बियर, मेहमान आया तो वही राइस बियर देते हैं। तो फिर आप इधर आए तो आपको रोटी बेलना इन्होंने सिखाया, आप अपने अपने सीख लिया? उसने सिखाया मेरा। आपको बेलते आता है? नहीं बेलते सब अभी तो आता होगा, पहले पहले नहीं, पहले तो बिल्कुल नहीं आता था। अच्छा, आता नहीं था, उसने ऐसा 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 करा बोल के बोलता था। यहाँ आने के बाद में भी आई काट काट करता था वो, काट मुझे बाजू से काट जा साइड साइड ऐसा खड़ा हो गया, मेरे सामने खड़ा होके से बोल देते हो अभी अच्छा जमता है। हाँ अभी अच्छा जमते है। मेरे एक बड़ा ननद था वो ऐसा करो ऐसा फिर सिखाता था, क्योंकि माई दीदी तो उधर बॉम्बई चला गया और ताई इधर पास में था ना, तो वो ही सिखा देते, अगर मुझे मालूम नहीं तो उसको फोन करके पूछ। और भाभी प्रज्ञा भाभी वो तो अपने कॉलेज में बिजी रहते हैं ना, इसलिए पूछने का टाइम नहीं। अच्छा अच्छा अच्छा, तो अभी आपका लड़का बड़ा जो है उसका क्या नाम है? मेरा बेटा ना आदित्य जंगले। अच्छा, वो भी पुणे में जॉब करता है? पुणे में अभी 1.5 साल हो गया, अभी जॉब में लग गया। अच्छा, तब हम लोग आदित्य हम दोनों 2004 में इधर आया। अच्छा, आदित्य को क्लास 4 होने के बाद में डायरेक्ट बॉम्बे। अच्छा, उसका उधर हुआ था बचपन में? हाँ, जन्म भी वहाँ पे हुआ था। 1, 2, 3 उधर ही हुआ। अच्छा, 4 बॉम्बे में गया। अच्छा अच्छा, बॉम्बे से वापस इधर विवेकानंद 25 साल में लगा दिया। तो वो बोलते थे मम्मी मुझे अभी स्कूल चेंज मत करो, मुझे जलगांव में रहने दो। अच्छा, भाभी आप जब वहाँ स्टूडेंट थी, आपने हायर एजुकेशन उधर किया, तो आपके अभी जो कलीग रहे होंगे, आपके स्कूल के जो साथी आपके साथ में पढ़े होंगे, फिर वो उनका कैसा आना जाना कुछ है आपसे, बातें वगैरह होती है? होते हैं, मैं भी जाके सबको मिलते हैं। अच्छा, फोन में बात। साल भर में कितना, एक बार जाते हैं आप? साल में एक बार जाते थे। अच्छा, अगर मार्च में मई को नहीं तो ये दिवाली को जाते। कम्युनिटी का एक ग्रुप है, कम्युनिटीचा ग्रुप म्हणजे असा की त्यांच्या समाजाचा, त्याच्यामध्ये बाहेरच्यांना परमिशन नाही। त्यांचा आता त्या काळी तो ग्रुप होता, आता तो व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हिला ऍड केलेलं आहे। ते सूर्यचंद्राची पूजा करणारे सगळे उपासक जे असतात ते सगळे एकत्रपणे मग ते मेसेजेस टाकतात की उद्या आपला कम्युनिटीचा असा फेस्टिवल आहे। पण मग तिकडे रिलेशनशिप कशी आहे, म्हणजे तिकडे धार्मिक वातावरण, आता यांचा धर्म आणि त्यांचा जो धर्म आहे तो इंडिजिनियस आहे, म्हणजे अरुणाचल प्रदेश हा एक प्रदेश असा आहे की भारतामध्ये की ज्याच्यामध्ये इंडिजिनियस फेथ बिल इंदिरा गांधींनी पारित केलं होतं। इंडिजिनियस फेथ बिल म्हणजे कोणते अँटी कन्वर्जन बिल, म्हणजे कोणीही कोणत्याही धर्मामध्ये प्रवेश करू शकत नाही असं ते बिल होतं। आणि इंडिजिनियस फेथ बिलच्या याच्यानुसार असं की सगळेजण इंडिजिनियस आहेत, म्हणजे ते नॉन ख्रिश्चन्स आहेत, नॉन मुस्लिम्स आहेत, पण ते वैदिक आहेत। वैदिक या शब्दाचा अर्थ सूर्यचंद्राला मानणारे, अग्निदेवतेला मानणारे, म्हणजे नेचर वर्शिपर्स ज्याला आपण म्हणतो। म्हणून तेव्हा त्यांनी सरकारने तेव्हा असं धोरण ॲडॉप्ट केलं होतं की नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश हे जे आहे ते नेचर वर्शिपर्स आहेत, आणि त्याच्यामुळे नेचर वर्शिपर्स म्हणून त्यांना इंडिजिनियस फेथ असं त्यांना म्हटलं गेलं होतं, इंडिजिनियस फेथ। मग इंडिजिनियस फेथ याच्यानुसार त्यांचे पूजा आहे, त्यांची पद्धती आहे, त्यांचे पुजारी आहेत, त्यांचे स्वतःचे पुजारी आहेत, आणि स्ट्रॉंग अशी संस्कृती आहे। तुमचं लग्न आता इकडचं हिंदू रीतिरिवाजानुसार जळगावला जे तुम्ही लग्न केलं त्या रीतिरिवाजानुसार, मग त्यांच्या त्या तिकडच्या याचा याला आपण तुम्ही त्यांना ते तुम्ही काय करता ते ऍक्सेप्टेबल नसतं। ते जोपर्यंत त्यांच्या पद्धतीचं लग्न किंवा त्यांच्या पद्धतीचं ते वर्ष हे आता आदित्यचा जन्म झाला तर आदित्यचं नामकरण जे आहे ते पहिल्या त्याच्या आजोबांनी
की पहिला थेंब अपोंग म्हणजे राईस बियर ही त्याच्या तोंडात त्यांनी टाकली, हा त्यांचा त्यांचं रिच्युअल होते. ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ते नाही. आपल्याकडे कांजळ होत म्हणजे आई माझी आई वडील होते तिथे, माझ्या आई वडिलांना आवडत नव्हतं ते, किंवा त्यांनी सॅक्रिफाईस केला. मग त्यांनी सगळ्या गावाला पार्टी देण्यासाठी नॉनव्हेज वगैरे असं सगळं सगळं आणलं, वस्तू आणल्या. म्हणजे लहाड असते ना आपल्याकडे, तशी पेटवली वगैरे सगळं केलं. आणि मग आदित्यचं नामकरण, पुजारी बोलवला, पूजा केली म्हणजे त्या पुजाऱ्याच्या याच्याने. आणि मग त्या आदित्यच्या तोंडात त्याच्या आजोबांनी एक थेंब ती राईस बियर टाकली, अपोंग ती टाकली. तर हे माझे आई वडील तेव्हा म्हणायचे की अरे हे एवढं लहान पोरं की असं काय करतात वगैरे वगैरे. पण मी त्यांना मग आमच्या मधल्या खोलीमध्ये मी त्यांना म्हटलं, दादा तुम्ही आत बसा, तुम्ही काही करू नका. विशेष म्हणजे काय, माझे वडील तिथे जेव्हा राहायचे होते तर त्या ते तिथल्या सगळ्या त्या गावातल्या मुलामुलींना कपाटावर, तिथे कपाट होतं आमच्याकडे लाकडाचं, त्या कपाटावरती इंग्लिश आणि हिंदी, त्यांचं हँडरायटिंग खूप चांगलं पाहिलेलं, हां, तर ते इंग्लिश आणि हिंदी शिकवायचे. इतकेच इतकं सुंदर कविता आणि हे गोष्टी पण सांगायचे. त्याच्यामुळं गावातले सगळे मुलं मुली तिथे येऊन बसायचे. आणि दादा जेव्हा गावातून कंडक्टर वगैरे जे होते ना, नेताजी नमस्कार, नेताजी नमस्कार असे म्हणायचे त्यांना रस्त्यात. एकटेच होते तसे. आणि आई माझी एकटी नऊवारी साडी, नऊवारी साडी. त्याच्यामुळे आदित्य हॉस्पिटल मध्ये जन्म होता, भाई कहाँ से आया हो, नवाड़ी पहन के ऐसा साड़ी बोल, कौन सा साड़ी पहना है ऐसा बोल के गोर गोर के सब लोग उनको देख रहे हैं. तो मेरे सहेली लोग बोलता है ये आरती का सास है. और ऐसा पहनता है क्या, मुझे पूछा. हाँ वहाँ महाराष्ट्र में ऐसा ही पहले का लोग ऐसा ही पहनते था, अभी तो ऐसे दारी साड़ी पहनते हैं. मैं ऐसा ही बता देता उसको. अभी कैसा आपको क्या फीलिंग है आपके, आप खानदेश की बहू हो गई है, नंदू की मिसेज तो है ही है, लेकिन आप अभी खानदेश की बेटी है, खानदेश की बहू है, आपको प्रदेश कैसा लगता है? खानदेश अच्छा लगता, अभी इधर ही रहना है, वहाँ का इधर का कोई फर्क नहीं पड़ता. अभी अभी हम लोग ने सोचा अगर आपको बहू लाना है तो आप उधर की लाएंगे या इधर की बहू का? इधर का ही लाओ. आदित्य फिक्स करेगा ना उसको, बहू का आपको कहाँ से बहू लाना है? आदित्य फिक्स करेगा क्योंकि वो मैं तो नहीं बोल सकते. मंडळी 4,500 किलोमीटरचं या दोघांच्या मध्ये अंतर आहे, अरुणाचल प्रदेश आणि खानदेश यामधलं हे जे अंतर पाहिलं. पण या दोघांची मैत्री, या दोघांचं प्रेम, या दोघांनी केलेलं सामाजिक कार्य, या सामाजिक कार्यामध्ये या अंतरामधली जी भिंत आहे ती कधीच नाहीशी झालेली आहे. यांनी छात्रावास योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेश असेल, मिझोराम असेल, नागालँड असेल, त्या भागातल्या असंख्य विद्यार्थ्यांना जळगाव मध्ये, भुसावळ असेल, फैजपूर असेल, आणि महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्या भागातली नॉर्थ ईस्टमधली अनेक विद्यार्थी या भागामध्ये शिकायला आले. शिक्षणाचं एक महत्त्वाचं कार्य नंदूभाऊंनी आणि आरती वहिनींनी त्या भागामध्ये रुजवलं, त्या भागातल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची ओळख करून दिली. आणि आज इकडे शिक्षण घेऊन त्या भागामध्ये काम करणारे अनेक विद्यार्थी आज मोठ्या पदावर, मोठ्या हुद्द्यावर, वकिली व्यवसायात प्राध्यापक म्हणून काम करतात. अशा या जोडीमुळे आज दोन प्रांतांमध्ये जी एक एकात्मता जोपासली गेली आहे, निश्चित या जोडप्याचं हे जे कार्य आहे, या दाम्पत्याचं हे जे कार्य आहे, हे निश्चित प्रेरणादायी आहे, समाजाला ते उपयोगी असं आहे. आणि अशाच अनेक दाम्पत्याची आपण सुरुवात करणार आहोत चर्चेला. आणि या चर्चेची सुरुवात आज अशा या दोन भिन्न प्रांतातल्या मित्रांची या ठिकाणी आपण केली. अरुणाचल प्रदेशातल्या संस्कृतीविषयीची माहिती आपल्याला त्यांच्या या गप्पांमधून मिळाली. त्यांनी आपल्याला वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्या कार्यालयात ते आले. आपल्या हमदोनो या सत्रामध्ये त्यांनी आपल्याशी मनमोकळ्या अशा गप्पा मारल्या. याबद्दल मी देशदूत फेसबुक लाईव्ह हमदोनो सत्रामध्ये तर्फे त्यांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.